सन्माननीय SN पाटील साहेब, आपणास खूप खूप शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम। जीवनामध्ये अनेक व्यक्ती भेटतात, काही व्यक्ती पैशांच्या मागे असतात तर काही प्रसिद्धीच्या मागे असतात तर काही दोन्हींच्या मागे असतात। जीवनभर मरमर करतात पण काही या सगळ्यांना अपवाद असतात, जे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न लागता ते फक्त आपले काम निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे करत असतात। त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे SN पाटील साहेब तुम्ही। साहेब, तुमचे तत्वच असे आहे की निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहिले त्यामुळे प्रेम आणि प्रसिद्धी आपोआपच तुम्हाला लाभली। ज्यांनी आपल्या कारकिर्दीत आपण प्रथम माणूस आहोत, अधिकारी नाही अशी मानसिकता निर्माण केली त्यामुळे त्यांना कधी विरोध झाला नाही, त्यांची कामे सहज होत गेली असे हे आपले अधिकारी SN पाटील साहेब, आपण आज सेवानिवृत्त होत आहात, आमचा कार्यालयीन निरोप घेत आहात, हे खरे असले तरीही आपल्याशी असलेले ऋणानुबंध कायम अबाधित राहतील। पाटील साहेब आपल्याबद्दल लिहायचे म्हटले तर कागद अपूर्ण पडतील, एवढे आपले कार्य महान आहे। आपल्यातील जिद्द व चिकाटी ही वाखणण्याजोगी आहे, ज्यामुळे आमच्यासारख्या नवतरुणांना प्रेरणा मिळते। आपण एखादी गोष्ट मनात आणली तर ती पूर्णत्वास नेल्याशिवाय राहत नाही, त्यामध्ये मग ते कौटुंबिक असो अथवा कार्यालयीन, अतिशय जिद्दीने काम पूर्ण करणारे साहेब आपण आहात। तसेच आपली संस्थेविषयी असलेली आस्था व प्रेम आपल्या कार्यातून नेहमीच दिसून आले, तसेच आपल्या संघटनेविषयी प्रेम तर आपल्यात अफलातून भरलेले आहे, त्याचे मी स्वतः चांगल्या पद्धतीने अनुभवही घेतले आहेत। साहेब, आपण आपले युनिट एक कुटुंब बनवून ठेवले आहे आणि त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून आपण यशस्वीपणे काम केले आहे। भिवंडी ऑफिसातील शिस्तप्रिय युनिट म्हणून आपल्या युनिटची ओळख आहे आणि हे केवळ आपल्या कार्यामुळेच झाले आहे। तसेच सर्व ऑफिसेसमध्ये नेहमी एकी ठेवण्यासाठी आपला मोलाचा वाटा आहे। पाटील साहेब, आणखी तुमच्याविषयी लिहायचे झाले तर आम्ही ज्युनियर असून कधी तसे तुम्ही जाणवू दिले नाही, किंवा आम्ही आपल्याशी मजाकमस्तीमध्ये राहिलो पण आपण ते सर्व हसत हसत स्वीकारले। साहेब, लिहायचे खूप आहे पण आपणास शुभेच्छा देण्याची घाई झाली आहे म्हणून थांबतो। साहेब, तुम्हाला माझ्याकडून व आमच्या संपूर्ण टीमकडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आपले पुढील आयुष्य उत्तम, आरोग्यदायी, आनंददायी व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना। आपला विजय फोडसे, विकास अधिकारी।